युक्ती फन स्क्वेअर सिनेमा, नेरळ मधील पहिलं वहिलं मल्टीप्लेक्स थिएटर, नेरळ स्टेशन पासून अगदी 2 मिनिटांच्या अंतरावर, फुल्ली एअर कंडिशन, 2 स्क्रीन्स, एकाच वेळी 150 व्यक्तींसाठी बसण्याची क्षमता, फूड काउंटर आणि तिकीट अगदी माफक दरात. मग आजच युक्ती फन स्क्वेअर सिनेमाला भेट द्या आणि आपल्या जीवलगांसोबत रुपेरी पडद्यावर चित्रपट पाहण्याचा आनंद घ्या. पत्ता: युक्ती फन स्क्वेअर सिनेमा, श्रीजी स्क्वेअर मॉल, साई मंदिर, पेशवाई रोड, धामोते, नेरळ येथे. मावळ लोकसभा मतदारसंघाचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असतानाच रायगडात शिवसेना शिंदे गटाला खिंडार पडलंय. माजी जिल्हा संघटिका रेखा ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केलाय. शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. भगवं उपरणं देऊन रेखा ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं पक्षात आदित्य ठाकरे यांनी स्वागत केलंय. दरम्यान रेखा ठाकरे यांच्या प्रवेशानं कर्जतमध्ये शिवसेना शिंदेगट तसेच महायुतीला मोठा धक्का बसलाय. कर्जत मतदारसंघात शिवसेनेचं महिला संघटन मजबूत करण्यात रेखा ठाकरे यांचं मोठं योगदान आहे. ठाकरे आणि मातोश्रीच्या निकटवर्तीयांमध्ये त्यांचा समावेश होता, परंतु शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता. मात्र अनेक दिवसांपासून त्या अस्वस्थ होत्या. पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमांमध्ये त्या सक्रिय नव्हत्या, त्यामुळे रेखा ठाकरे शिंदे गटात नाराज असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती. अखेर त्यांनी शिवसेना ठाकरे गटात पुन्हा प्रवेश केलाय. मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना इंडिया आघाडीचे उमेदवार संजोग वागेरे पाटील यांच्या प्रचारासाठी गुरुवारी कर्जतमध्ये आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत जाहीर सभा झाली. यावेळी रेखा ठाकरे यांनी पुन्हा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. आदित्य ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी शिवसेना उपनेते सचिन अहिर, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, संपर्क प्रमुख बबन पाटील, उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत, महिला आघाडी जिल्हा संघटक सुवर्णा जोशी, तालुका प्रमुख उत्तम कोळंबे, एकनाथ पिंगळे आदी नेते उपस्थित होते. दरम्यान रेखा ठाकरे यांचा प्रवेश हा शिवसेना शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जातोय. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, कर्जत.